बहुतांशी जुनाट आजार ज्याने लोक आज त्रस्त आहेत त्यांचं मुख्यालय त्यांच्या पोटातच आहे अशुद्ध तत्व जमा होतात कालांतरानं आणि तुम्हाला जडत्व येतं शरीर आणि डोकं दोन्हीमध्ये तुमचे विचार आणि तुम्ही जीवन कसं समजता आणि अनुभवता हे सगळं यावर अवलंबून येतो खर तर उत्सुक आहे की फक्त पाणी पिऊन <laughs> उपवास करण्याबद्दल तुमचं मत जाणून घेण्यासाठी किंवा हा अन्नाचा विरुद्ध विषय हे अन्नापासून दूर असणे आणि त्याच्या फायद्यांबद्दल आहे जर तुम्हाला वाटत असेल की काही फायदे आहेत स्वतःला रिसेट करण्याचे आणि अन्नासोबतच्या आपल्या संबंधावर पुन्हा चर्चा करण्याचे हे पहा हे लॉस एंजेलिस मध्ये एकदा घडलं एक हार्ट सर्जनला त्याची त्याला जरा त्याची फोर्ड मस्टँग कार खूपच आवडायची त्याच्या आवडीची कार होती आणि तिच्याबद्दल तो बराच उत्साही होता आणि एक दिवशी तिला थोडी दुरुस्तीची गरज होती तर त्याने ती लोकल मेकॅनिक कडे नेली आणि म्हणाला थोडा प्रॉब्लेम आहे कृपया दुरुस्त करा तो म्हणाला ठीक आहे डॉक्टर उद्या सकाळी या तोपर्यंत तयार असेल दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जाण्याआधी तो मेकॅनिक कडे गेला पण कार दुरुस्त झाली नव्हती मेकॅनिक म्हणाला ठीक आहे संध्याकाळी या तोपर्यंत तयार असेल तो, तो संध्याकाळी गेला पण कार दुरुस्त झाली नव्हती तो म्हणाला काय झालंय तुम्ही सकाळी या म्हणालात मी आलो संध्याकाळी या म्हणालात मी आलो काय झालंय मेकॅनिक जरा वेगळ्याच मोडमध्ये होता तो म्हणाला हे पहा तुम्ही हृदयाचे सर्जन आहात तुम्ही सुद्धा इंजिन दुरुस्त करता मी सुद्धा इंजिन दुरुस्त करतो मग तुम्हाला माझ्यापेक्षा दहा पट जास्त पैसे का मिळतात मग डॉक्टर त्याच्याकडे पाहून म्हणाले इंजिन सुरू असताना जरा दुरुस्त करून दाखव बघू दे मला सो ह्युमन लाईफ ह्युमन बॉडी टू बी फिक्स्ड रनिंग मानवी आयुष्य आणि मानवी शरीर हे चालू असतानाच दुरुस्त करावं लागतं नाही तर त्याला काही अर्थच नाहीये ठीक आहे तुम्ही पोस्टमॉर्टम करू शकता पण त्याचा काय फायदा आपल्याला हे शरीर चालू असतानाच दुरुस्त करायची गरज आहे जर तुम्हाला हे शरीर चालू असताना दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे कारण आपण अन्न पचन क्रियेसंबंध गोष्टींबद्दल बोलतोय त्याचे हे टप्पे अंतग्रहण काहीतरी तोंडातून आत टाकणं पचन शरीरानं ते आत्मसात करणं उत्सर्जन हे अन्नाचे चार पैलू आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेचे अंतर्ग्रहण पचन अंगीकारण उत्सर्जन अंतर्ग्रहण सुरू आहे आजच्या जगात अगदी कधीही कुठेही बसता उठता दिवसाच्या कुठल्याही वेळी रात्री लोक फक्त खात सुटलेत कारण इतकं अन्न उपलब्ध आहे हे असं कधीच नव्हतं मानवी इतिहासात पण दुर्दैवानं सुदैवानं भरपूर अन्न उपलब्ध आहे दुर्दैवानं लोकांना माहीत नाही की कधी खावं कधी खाऊ नये जशी काळाची चक्र असतात हे बघा आपल्याला वेळ फक्त त्याच्या चक्रांमुळेच कळते जर पृथ्वी फिरली अशी एक फेरा तर आपण त्याला एक दिवस म्हणतो नाहीतर तुम्हाला कळणारच नाही चंद्र एक फेरा पूर्ण करतो आपण म्हणतो एक महिना जर आपण सूर्याभोवती एक फेरी पूर्ण केली तर त्याला आपण एक वर्ष म्हणतो त्यामुळे काळाची आपली कल्पना मुळात चक्रांमुळेच आहे आपला जन्म आणि मृत्यू हे सुद्धा चक्रांमुळेच आहे केवळ आपल्या आईचं शरीर चंद्राच्या चक्राशी सुसंगत असल्यामुळेच आपला जन्म झाला नाहीतर आपण जन्मलो नसतो तर आपलं सगळं भौतिक अस्तित्व हे चक्राकार आहे संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया आपण ज्याबद्दल जाणून घेऊ शकतो तुमची इच्छा असल्यास मुळात महत्वपूर्ण आहे कारण ते चक्राकार नाही कारण चक्राकार म्हणजे तुम्ही चक्रांमध्येच वावरताय जर मी म्हणालो की तुम्ही चक्रांमध्ये फिरताय तर त्याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही कुठेच पोचत नाहीयेत सहसा मी तुम्हाला वाळवंटात सोडलं इतर काही टेकड्या आहेत जर काहीच खुणा नसतील फक्त वाळू असेल मग लोक चक्रांमध्ये फिरत राहतील याचा अर्थ तुम्ही कुठेच पोचत नाही तुम्ही हरवले आहात म्हणून ज्या क्षणी तुम्ही तुमची पूर्ण ओळख शरीराशी आणि तुमच्या मानसिकतेशी बांधता तुम्ही चक्रांमध्येच फिरत राहाल म्हणून भारतात योग संस्कृतीमध्ये हे अगदी स्पष्ट आहे याला म्हणतात संसार म्हणजे चक्राकार जीवन तर चक्राकार जीवन हे किती छान झोपाळ्यासारखं असलं बर का जर तुम्ही त्याची चांगली रचना केली तर ते छान झुल्यासारखं वाटतं पण तुम्ही कुठेच पोचत नाही आत लहान मुलं झुल्याचा आनंद घेऊ शकतात जर सगळी प्रौढ माणसं झुल्यात गोल गोल फिरत राहिली कुठेतरी जातोय असा विचार करत तर ते खूपच दुर्दैवी आहे नाही का तर हेच घडत आहे तर शरीर हे चक्र आहे हे चक्र ग्रहांच्या चक्रांशी खूप जोडलेलं आहे चंद्राच्या चक्राशी सूर्याच्या चक्राशी सगळ्यांशी चंद्राची चक्रे सौर चक्र आणि पृथ्वीची चक्रे शरीरासाठी खूप महत्वाची आहेत जर कोणामध्ये आवश्यक जागरूकता असेल तर त्यांना कळू शकतं की कुठल्या दिवशी तुमच्या शरीराला अन्नाची गरज नाहीये इतर प्रत्येक प्राण्याला हे माहितीये दुर्दैवानं मनुष्य हे विसरलेत कारण त्यांच्या विचार प्रणालीनं किंवा त्यांच्या फालतू मनानं त्यांच्यामध्ये असलेल्या सगळ्याच जाणीवांवर वर्चस्व मिळवलेलं आहे तुमच्या शरीर प्रणाली जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या दिवशी तुम्हाला खायची इच्छा होत नाही त्या दिवशी तुम्ही खाऊ नये पण नाही तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी आहात पार्टी सुरू आहे तुम्ही खूप खाता जरी तुमच्या शरीरानं नाही म्हटलं तरी तुम्ही खूप खाता जरा पहा सगळे प्राणी जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर एका विशिष्ट दिवशी तो खात नाही कुत्रा आणि मांजर दोन्ही हे पाहिलंय का तुम्ही तो जाऊन थोडं गवत खाईल जर उपलब्ध असेल तर उलटी करेल आणि स्वतःला स्वच्छ करेल कारण त्याला जाणीव आहे की खाणं हे सारखं चालूच आहे पण पचनक्रिया आणि उत्सर्जन हे खाण्याच्या क्रिया एवढे सक्षम नाही आहेत खाण्याची क्रिया न होती पण इतर भागाने काम करणं आवश्यक आहे पचनक्रियेच्या इतर पैलूंनी काम करणं गरजेचं आहे जेव्हा आपण पचनक्रिया म्हणतो पचन हे संपूर्ण अन्ननलिकेत होतं फक्त पोटातच नाही आणि अन्न अंगीकारण्याची क्रिया सुद्धा अवघ्या नलिकेत होते आता उत्सर्जन हे फक्त अन्न नलिकेतून होत नाही उत्सर्जन हे पेशींच्या स्तरावर सुद्धा व्हायला पाहिजे कालांतरानं अशुद्ध तत्व जमा होतात आणि तुमच्यात जडत्व निर्माण होतं शरीर आणि डोकं दोन्हीमध्ये जर तुम्ही स्वतःची स्वच्छता नाही केली तर काही काळात ते जमा होईल आम्ही याला कर्म म्हणतो कारण जेव्हा ते जमा होतं तेव्हा ते तुमचे विचार आणि तुम्ही जीवन कशा प्रकारे समजता आणि अनुभवता हे सगळं ठरवतं लोकांच्या कदाचित लक्षातही येणार नाही पण ते विचार करतात मी असाच आहे माझा हाच स्वभाव आहे हा तुमचा स्वभाव नाहीये तुम्ही स्वतःची अशी अवस्था करून आहे ठीक आहे तर या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे की खाण्याच्या प्रक्रियेला थोडा आराम देणं कारण इतर प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर स्वतःहूनच काम करतात तुम्ही त्यांना उत्तेजित करू शकता पण ते आपल्या हस्तक्षेपाशिवाय काम करतात खाण्याची प्रक्रिया ही ऐच्छिक आहे जरी दुर्दैवानं बहुतेक लोकांसाठी ती सक्तीची झाली आहे ही ऐच्छिक प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे मी खातो जेव्हा मला खायचं असतं जेव्हा मी ठरवतो की मला खायचंय तेव्हा मी खाईन माझ्या हाताने ठरवायला नको कधी खायचं ते जर इथं काही ठेवलं असेल आणखी काही बर का लोक हे सतत करतायत मी तसंच करते <laughs> <laughs> मला वाटतं जर आपण तुमच्या आजूबाजूला चांगले चॉकलेट्स ठेवले तर तुमचा हात ते खाईल तुम्ही नाही म्हणून खाणं ही जागरूक प्रक्रिया असली पाहिजे ही जागरूकता आणण्यासाठी अनेक पद्धती आहेत त्यातील एक म्हणजे उपवास नुसतं स्वतःला अन्न आणि पाणी नाकारल्यानं शरीराला नुकसान होऊ शकत योग सरावांचा त्याला आधार दिला पाहिजे जर तुम्ही आवश्यक सराव करत असाल तर तुमची अन्नाची गरज कमी होईल हे पहा आपल्याला ऊर्जा फक्त आपण खातो त्या अन्नापासूनच मिळत नाही सूर्यप्रकाश हवा पाणी खर तर तुम्ही जर योग विज्ञानात आपण म्हणतो की जर तुमचं शरीर अगदी चांगलं ठेवलं तर साठ ते सत्तर टक्के ऊर्जा या तीन घटकांपासून मिळायला पाहिजेत सूर्यप्रकाश हवा पाणी उरलेली चाळीस टक्के तुम्ही खाता त्या अन्नातून आली पाहिजे तर साहजिकच तुम्ही खात असलेल्या अन्नाचं प्रमाण कमी होईल मी तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल सांगितलं पाहिजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी खूप खायचो मी कधी फुगलो नाही कारण माझी शारीरिक कृती भरपूर असायची पण मी आज जे खातो ते खर तर ते एक दशांश किंवा एक दशांशापेक्षाही कमी आहे मी पूर्वी खायचो त्याच्या तुलनेत वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून आतापर्यंत माझं वजन तेच आहे तेच वजन जे माझं एकोणीस असताना होत फक्त एवढंच की त्यावेळी पूर्ण वजन माझ्या खांद्यावर होत पण आता ही गुरुत्वाकर्षण शक्ती माझ्यावर सतत काम करत असल्यामुळे ते थोड खाली सरकलंय पण मी स्वतःला उत्साही ठेवलंय <laughs> तर उपवास हा आवश्यक गोष्टी समजून मगच केला पाहिजे जर लोकांमध्ये ती जाणीव नसेल तर भारतात आम्ही निश्चित केले की अकराव्या दिवशी चंद्राच्या चक्राचा तुम्ही उपवास केला पाहिजे जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर तुम्ही काहीतरी अगदी हलकं खा त्याला फलाहार म्हणतात याचा अर्थ तुम्ही फळ खा कारण फळ हा असा पदार्थ आहे ज्याच्यात नव्वद टक्क्याहून जास्त पाणी आहे आणि तुम्ही पाणी खाल्लं पाहिजे प्यायलं नाही पाहिजे असं योग विज्ञान सांगतं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही पाणी खा तुम्ही नेहमी जागरूक असलं पाहिजे की जे अन्न तुम्ही खाता त्याच्यात पाण्याची मात्रा किती आहे उदाहरणार्थ जर तुम्ही दक्षिण भारतीय जेवण जेवलत मी शिजवलेल्या अन्नाबद्दल बोलतोय जर तुम्ही, तुम्ही खाल्लं तर अगदी सहज साठ ते सत्तर टक्के पाणी असत खर तर जास्तच काही प्रकारांमध्ये तर आणखी जास्त पण जे अन्न तुम्ही इथं खाता तुम्ही ब्रेड खाताय जो कदाचित एक महिना आधी बेक केला असेल ती किमान वेळ आहे ना अगदी तथाकथित ऑर्गॅनिक दुकानांमध्ये सुद्धा तो किमान एक महिना किंवा किमान एक आठवडा आधी बनवला असेल कुणी ताजा ब्रेड आणायला जात नाही आणि तसं सुद्धा ज्या पद्धतीनं ब्रेड बेक केला जातो त्याच्यात पाणी नसतं अगदी खूपच कमी पाणी म्हणून साहसिकच तुम्ही कोका कोलाच्या बादलीनं किंवा अशाच काही ना ते भरून काढता हो ना <laughs> <laughs> मी एक बादली म्हणालो <laughs> <laughs> एक बादली खूप जास्त कोका कोला तेवढं मोठं असतं पण ते तसं चालत नाही जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं द्रव्य प्यायलं तुमच्या अन्नासोबत तर जेनक्रियेसाठी आवश्यक असतात ते पातळ होतात अकार्यक्षम होते कारण जेव्हा अन्न आत जात जर त्याच्यात पाणी असेल तर त्याची मदत होते पण जर तुम्ही वरून कुठलं द्रव्य टाकलं तर तुम्ही पाहाल की अन्न जास्त काळ पोटाच्या पिशवीत राहील आम्हाला याची नेहमीच खूप चिंता असते योग संस्कृतीमध्ये आणि जीवनात कि आम्हाला आमच्या पोटाच्या पिशवीत अन्न जास्तीत जास्त अडीच तासांच्या वर राहायला नको अडीच तासांमध्ये मी काय खाल्लंय किती खाल्लंय यांना काही फरक पडत नाही ते गेलंच पाहिजे इतर भागांमध्ये जर ते तिथंच राहिलं तर त्यांना तुम्हाला आळस येतो ते तुमची जाणीव कमी करतं तुमची जाणीवेची पातळी आकलनाची अचूकता हरवते जे तुमच्या लक्षात आलं असेल जर तुम्ही अन्न कोक किंवा चहा किंवा कॉफी किंवा या कशाशिवाय खाल्लं तर तुम्हाला आळस येतो ते एक प्रकारे तुम्हाला खाली खेचतं अनेक लोकांनी अशी परंपरा आहे की जेवण झाल्यावर त्यांना झोपायचं असतं हे म्हणजे असं आहे की तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात पेट्रोल भरलं आणि आता तुमचं इंजिन सुरू होत नाही <laughs> कारण टाकी भरली हाच त्याचा अर्थ होतो तर ही खात्री करायला की पचनाची प्रक्रिया पूर्ण जोमाने कार्य करतेय कारण बहुतांशी दीर्घकालीन आजार ज्यांना लोक आज त्रस्त आहेत त्याच मुख्यालय त्यांच्या पोटातच आहे हो अनेक लोकांसाठी ते त्यांच्या डोक्यामध्ये जाते पण बहुतेक लोकांसाठी मुख्यालय त्यांच्या पोटातच आहे ते काय खातात आणि ते कसं खातात तर या कसं खातात या विषयामध्ये एक साध्या गोष्टीची शिस्त आणणं म्हणजे कदाचित महिन्यातले एक किंवा दोन दिवस तुम्ही अगदी हलका आहार घ्या अशा गोष्टी ज्या शरीरासाठी हलक्या आणि सोप्या असतील जर तुम्ही फक्त पाण्यावर राहू शकलात किंवा फक्त लिंबू पाणी किंवा किंचित मध मिश्रित पाणी तर त्यांना फायदा होईल पण जर ते तुमच्यासाठी शक्य नसेल तर कदाचित एखादं फळ किंवा असं काहीतरी जे शरीरासाठी अगदी हलक असेल हेतू हा आहे की क्रियेला आणि अंगीकारण्याच्या प्रक्रियेला थोडा आराम देणं जेणेकरून शरीर पेशींच्या स्तरावर उत्सर्जन चालू ठेवू शकेल सर्व अशुद्ध तत्व बाहेर पडली पाहिजे